शेतीची ही भूमी जिथं स्वप्न सत्यात उतरतात आणि कष्टाच्या याच मातीत आशेची उमेद असते. बायर सेमिनसने वर्षानुवर्षे कृषी क्षेत्रात योगदान देऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे आणि हा प्रयत्न पुढे नेत बायर सेमिनसने अशा अनेक सारथी शेतकऱ्यांना आधार दिला आहे आणि त्यांना पुढे जाण्याची संधी दिली आहे. यामुळे आम्हाला हे जाणून घेण्याची संधी मिळेल की आम्ही आमच्या सहकारी शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. चला आता ऐकूया शेतकऱ्याची गोष्ट, शेतकऱ्याचे शब्द. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सुनील सोमनाथ वाघ, राहणार दुगाव, तालुका जिल्हा नाशिक. तर 2 वर्ष मी जॉब केला, पण मग घरी शेती असल्यामुळे आणि शेतीची पहिल्यापासून आवड असल्यामुळे मग शेतीकडे कल घेतला. त्यानंतर वडिलांच्या सोबत मग शेती करायला लागलो. त्यानंतर आम्ही आमचे द्राक्ष पहिल्यापासून होतेच, पण मग मध्यंतरी भाव वगैरे न मिळाल्यामुळे काही कारणास्तव आम्ही द्राक्ष काढले आणि मग टोमॅटोकडे वळलो. 2014 आम्ही शेतीमध्ये टोमॅटोची लागवड सुरुवात केली आणि त्यानंतर 2018 बायर सेमिनिस कंपनीच्या प्रतिनिधींनी मला आर्यमान ही व्हरायटी 1000 प्लांट लावण्यासाठी दिले. तर मी ते 10 सऱ्यांमध्ये त्याची लागवड केली. लागवडीनंतर पूर्ण झाडांना म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, विक्रीला वगैरे, पावसामध्ये सुद्धा टिकाव धरणारी अशी ती व्हरायटी आर्यमान ही उत्कृष्ट वाटली. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2019 आर्यमान व्हरायटीचे मी जवळ 30,000 प्लांट लावले. तर त्यामध्ये आमचं पावसामध्ये पण चालणारी ही व्हरायटी विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी पसंती दिली. 50 रुपये प्रत्येक कॅरेटमागे ही व्हरायटीला जास्त मागणी असल्यामुळे मला प्रत्येक कॅरेटमागे 50 रुपये व्यापारी जास्त देतात. बायर सेमिनिस कंपनीचे आर्यमान लावल्यामुळे मला क्वांटिटी विथ क्वालिटी या दोन्ही गोष्टी या व्हरायटीमध्ये असल्यामुळे मला विक्रीला अडचण आली नाही. हळूहळू आमच्या या व्हरायटीमुळे प्रगती होत गेली. 2 वर्षामध्ये पैसे चांगले, उत्पन्न चांगलं निघाल्यामुळे आमचे मग बंगल्याचं काम झालं. पुन्हा पुढच्या 1 वर्षामध्ये अजून आणखी चांगले उत्पन्न मिळाले, त्यामुळे मग आम्ही गाडी पण घेतली आणि सर्व परिवार आता सध्या सुखी आम्ही. तर शेतकरी मित्रांनो, आपण आर्यमान व्हरायटीची लागवड करत असताना 2 बेडमधील अंतर हे 4.5 ते 5 फूट ठेवू शकता आणि 2 झाडांमधील अंतर हे 2 फूट ठेवू शकता. पण माझं द्राक्ष बागेचं स्ट्रक्चर असल्यामुळे मी बेडचं अंतर हे 8 फूट आहे आणि झाडांमधील अंतर हे 2 फूट ठेवलेलं आहे. तर हिला फळाची आवक जास्त असल्यामुळं आपण बेसल डोसमध्ये पहिले शेणखत घेतलं, त्यानंतर 1846 घेतलं, त्यानंतर पोटॅशयुक्त खतं येतं, MOP येतं 10-26 येतं आणि हे बेडमध्ये टाकल्यानंतर मग आपले बाकीचे मल्चिंग पेपर प्लांट वगैरे ते येतं आणि पुढे 25 ते 40 दिवसामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट देतो आणि त्याच्यानंतर फळांची संख्या जास्त असल्यामुळे साईज होण्यासाठी 30 ते 35 दिवसानंतर पोटॅश चालू करून देतो. कारण हे कमी कालावधीमध्ये येणारी व्हरायटी आहे, त्यामुळे पोटॅशचं प्रमाण जास्त दिलं गेलं पाहिजे. कारण आवक जास्त आहे त्यामुळे चमक वगैरे व्यवस्थित राहते आणि फळाची संख्या प्लस फुगवण व्यवस्थित होते. बायर सेमिनिस आर्यमान या व्हरायटीबद्दल सांगायचं ठरलं तर ह्या व्हरायटीला फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे फुल सेटिंगसाठी कुठलाही एक वेगळा औषध घेण्याची आवश्यकता नाही. तर आर्यमान या व्हरायटीची बांधणी लागवडीनंतर 35 दिवसांनी आपण पहिली बांधणी करू शकतो आणि त्यानंतर 45 ते 55 दिवसामध्ये आपण दुसरी बांधणी करू शकतो. तर बायर सेमिनिस आर्यमान ह्या व्हरायटीला बोडफळ लागतंच लागतं जास्त आणि ते त्यात पण तो बंच जो असतो तो जवळजवळ 15 ते 20 टोमॅटोचा असतो, त्यामुळे त्या बंच सेटिंगला अडचण आहे, त्यामुळे साईज व्यवस्थित होते. आणि बोडफळ म्हटलं तर आर्यमान ह्या व्हरायटीला सर्वात जास्त आहेत. तर ह्या व्हरायटीची रोगप्रतिकार शक्ती अतिशय चांगली असल्यामुळे लवकर येणारा करपा किंवा उशिरा येणारा करपा यासारख्या रोगांना ही व्हरायटी बळी पडत नाही. त्यानंतर ह्या व्हरायटीचे पत्ती जी असते ती अतिशय रफ असल्यामुळे शक्यतो ही व्हरायटी व्हायरसला बळी पडत नाही. शेतकरी मित्रांनो, आर्यमान ह्या व्हरायटीबद्दल सांगायचं ठरलं तर या व्हरायटीचा माल अतिशय टणक व चमक अतिशय चांगली असल्यामुळे बाजारामध्ये विक्रीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि प्लस आपण हा टोमॅटो एक्सपोर्टसाठी बाहेर देशामध्ये पाठवू शकतो, कारण जास्त दिवस टिकवण क्षमता असल्यामुळे ह्या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचे लोकल असो किंवा एक्सपोर्ट दोन्ही सीझनला ही व्हरायटी चालते. लोकलमध्ये म्हणजे मंदी असली तरी विक्रीला अडचण येत नाही आणि ती जी असली तर विषयच वेगळा. शेतकरी मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या म्हणीप्रमाणे आजपर्यंत बायर सेमिनिस कंपनीने अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी. व यापुढे पण अशी विनंती करतो, यापुढे पण त्यांनी असे उत्कृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व शेतकऱ्यांना सुखी दिवस यावे ही माझी विनंती आहे.
शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी बाहेर सेमिनिस कंपनीचे बियाणे वापरून माझा फायदा करून घेतला, त्याप्रमाणे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पण बाहेर सेमिनिस कंपनीचे बियाणे वापरून त्यांचा फायदा करून घ्यावे. धन्यवाद.